एकंदरीतच मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली मी तयार झालेलो आहे, मी घडलेलो आहे, ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। परंतु साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, त्याहीबद्दल आमचं प्रत्येकाचं ते मत आहे, पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे, एकंदरीतच आज काही देश पातळीवर राज्य पातळीवर राजकारण चाललंय, शेवटी एखादा पक्ष आपण कशा करता स्थापन करतो, लोकांचे विकासाची कामं होण्याकरता, सर्व जाती धर्माला या भारतातल्या न्याय देण्याच्या करता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा आदर करण्याकरता, त्या पद्धतीनं माझे मागासवर्गीय असतील, माझे आदिवासी असतील, माझे अल्पसंख्याक असतील, माझे ओबीसी असतील, माझा भटका समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, ह्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदांनी नांदावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यातलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपल्याला लोकशाहीमध्ये साकार करता आलं पाहिजे, ह्याकरता आपण काम करत असतो। मित्रांनो, मी फार मागे जाणार नाही, कारण नेत्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांनी सुरुवात 1962 केली विद्यार्थी दशेमध्ये, त्याच्यानंतरचा काळ काही लोक जन्माला पण आले नव्हते, काळ पुढे सरकत गेला, 67 उमेदवारी मिळाली, 12 निवडून दिलं, 72 राज्यमंत्री झाले, 75 मंत्री झाले आणि 78 अशाच पद्धतीनं एक प्रसंग उद्भवला आणि त्यावेळेस आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटलांचं सरकार बाजूला करून 78 पुलोत स्थापन केला। त्यावेळेस साहेब 38 होते, त्या दिवसापासून महाराष्ट्राने साथ दिलेली आहे। आम्ही राजकीय जीवनामध्ये आलो, आपण सगळ्यांनी साथ दिली, कारण एक चक्र असतं, 25 नवी पिढी पुढे येते, 50 पुन्हा दुसरी येते, 75 तिसरी पिढी पुढे येते, हे चक्र वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालणार आहे। आणि अशा पद्धतीनं सगळं काम करत असताना मला त्या निमित्तानं आठवतंय की हे आम्ही सगळेजण पुढे जात होतो, परंतु संख्या कमी होत होती, 2004 संख्या 2009 झाली आमदारांची, 2014 41 झाली आमदारांची, 2019 54 झाली आमदारांची, तरी देखील काही गोष्टी करून सरकार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा आणण्याचा प्रयत्न झाला। कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58 वर्षी रिटायर होतो, IAS IPS असेल तर 60 वर्षी रिटायर होतात, राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 रिटायर केलं जातं। अडवाणींचं उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते, तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना आजी तुझं हे चुकलं, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ, पण कुणाकरता चाललं हे, कशा करता चाललं हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं, काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची। मित्रांनो, आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले, ठीक आहे, चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, माझ्याकडनं पण खोडचूस झाली होती, मी एक दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो, मला ते खूप मनाला लागलं होतं। परंतु मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही,
तुम्ही आशीर्वाद द्या ना त्याच्या संदर्भामध्ये. आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था आहेत, मला सांगितलं 2 मेला त्याच्या आधीच्या मीटिंग मध्ये की आता मी राजीनामा देतो आणि मी संस्था बघतो. त्या संदर्भामध्ये राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर तुम्ही सगळे प्रफुल्लबाई, सुनील तटकरे, जयंत पाटील, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब, धनंजय मुश्रीफ साहेब, अनिल देशमुख, सगळे तुम्ही प्रमुख बसा आणि ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होत. मित्रांनो, पुन्हा 2 दिवसात काय घडलं कुणास ठोक. त्याच्यातनं सांगितलं की आता मी मागे घेतो राजीनामा. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला, तेही मला कळलं नाही. आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेने सांगा, आज आमच्यामध्ये धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवायची आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठंतरी येते का नाही शेवटचं, मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही. घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं. आम्ही शेतकरी घरातली माणसं, शेतकरी सांगतो की बाबा रे आता तू 25 वर्षाचा झालाय, तू आता शेती बघायची, मी तुला सल्ला देईन. ही पद्धत आहे. उद्योगपतींची पण तीच पद्धत आहे. परंतु बर आत्ता केलं जातं, आत्ता जो काही हट्ट. मी सुप्रियाशी बोललो, अगं सुप्रिया आपण एका घरातली एका कुटुंबातली होत, लहानाची मोठे झालो, काहीतरी सांग. ते हट्टी आहेत, ते ऐकत नाहीत कुणाचं. असा कसला हट्ट आहे का? आमचा आदर आहे, मी म्हणतो खरंच आदर आहे, पण हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या जनतेला पण कळलं पाहिजे. मी खोटं नाही बोलणार बाबांनो, मला काय मिळवायचं खोटं बोलून. खूप काही तुम्ही प्रेम दिलं, खूप काही 4-4 वेळेला का 5-5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय. पण तिथंच गाडी थांबते, पुढं काही जाईल. मला मनापासून वाटत की मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत, त्या राबवायचं म्हटलं तर प्रमुख पद लागतं. माझी अजूनही माझ्या दैवताला विनंती आहे, आमच्या वरिष्ठांना विनंती आहे की अजून पण आशीर्वाद त्या ठिकाणी पांडुरंगाने आम्हाला द्यावा, विठ्ठलाने आम्हाला द्यावा. 15 वर्षापूर्वी दासू वैद्यांनी माझ्यासाठी एक कविता लिहिली होती. मी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात लढत होते आणि दासू वैद्यांनी माझ्यासाठी लिहिलेली ही कविता. श्रमलेल्या बापासाठी, श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी. या हा बाप माझ्या एकटीचा नाहीये, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे तो. एक सांगते, बापाच्या आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला, कुणाबद्दलही आमच्यावर करा काही करा, पण बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, काहीही ऐकून घेऊ. एक सांगते, एक महिला आहे मी, छोटस बोलला ना तर टचकन डोळ्यात पाणी येतं, पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते आणि तीच जिजाऊ होते. मला कोणीतरी विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस का आईस हो गया, म्हटलं आईस हो गया मतलब क्या हो गया. आईस म्हणजे आय सी ई, आईस म्हणजे इंग्रजीत
बर्फ, पण आईस म्हणजे बर्फ नाही, आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे ई म्हणजे हे मी म्हणत नाही, हे टीव्ही वाले आणि वर्तमानपत्र वाले म्हणतात असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे बरेच लोकांना आईस झालाय असं टीव्ही वाले म्हणतात. मी कधी आरोप करत नाही आणि मी कधी करणारही नाही. माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आता आलं की काही लोकांचं म्हणणं आहे की काही लोकांचं वय झालंय, त्याच्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे. का बरं आशीर्वाद द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत, आजही टाटा ग्रुप पोट तिरकीनी लढतात. आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात? टाटा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय काय? 86. त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट घेतलं का नाही इंजेक्शन? सायरस पुनावालाचं वय काय? 84. साहेबांचे आणि पाटील काकांचे वयाचे आहेत, एका वर्गात होते सगळे. किती? 84. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन किती वय? 82. आज कुठली जाहिरात लागताना सगळ्यात पॉप्युलर नाम कोण आहे? अमिताभ बच्चन. वय किती? 82. त्याच्यानंतर इंग्रजीवाल्यांना माहिती आहे वॉरेन बफेट, अरे सबसे देखो तो फारूक अब्दुल्ला, साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. मला परमी परवा मला विचारलं अरे क्या हो रहा है एनसीपी में, म्हटलं अंकल ऐसे ऐसे हो रहा है, अरे लढले मैं तो शरद से 3 साल बड़ा हूं, मैं लड़ रहा हूं शरद को बोल मेरे तरह तू भी लढ़ ले. अरे एज इज अ नंबर, जिद्द पाहिजे. आशीर्वाद तर आहेतच, पण आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या. मामी पोरी परवडल्या हो, घरामध्ये विचार करून बघा. मी महिला आहे म्हणून म्हणत नाही, तुम्ही सगळे पुरुषांबद्दल काही बोलत नाही, तुम्ही पण आई वडिलांचं करता, पण इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहे. वडील किंवा आई आजारी पडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये कोण नेतं वडिलांना? बरोबर, मुली करतात की नाही पोरी तुमच्या? जेव्हा वाईट वाटतं तेव्हा कोण येतं हात धरायला आणि आई वडिलांना म्हणायला? पोरी लहान लहान असतील तरी काय म्हणते, बाबा नको रे चांगलं सगळं बरं होईल. ह्याच लेखी आहेत. आणि तुम्ही विचार करा की जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा ती लेख उभी राहते वडिलांबरोबर. हा महाराष्ट्राचा, तुमच्याही लेखी तशा आहेत, बहिणी पण तशा आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या या परिस्थितीमध्ये काय हलून जायचं नाही. अरे पक्ष बांधू, आमदार आहेत, आनंद आहे. जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत, कारण का 2019 मी विसरलेले नाही, ते विसरले असतील. कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे, सर्वे मी पाहिलाय. 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या. हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल तो लिहिला जाईल. आणि परवाचा फोटो मलाही गंमत वाटली, सगळे हताश झाले होते, अरे बापरे शपथविधीला काय होणार, काय होणार, काय होणार. या पत्रकारांना मानलं पाहिजे. पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरशः केरा कोण? शरद पवार. गोष्ट मी तुम्हाला अभिमानाने सांगते, आज इथे माननीय अनिल देशमुख आहेत आणि फैजल आहे, यांच्यासाठी आपण खरंच जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. याचं कारण असं की मागच्या आठवड्यात फैजलकडे ईडीची रेड झाली आहे, म्हणून मी फैजलला फोन करून विचारलं फैजल भाई क्या करोगे, मुझे पता है तेरे को दिक्कत है. ए ताई ऐसा नहीं बोलने का, तू मेरी बहन है और साहब मेरे फादर है, मैं मेरे फादर के साथ खड़ा रहा, ईडी वीडी से नहीं डरता मैं. आणि अनिल देशमुख परवा आले तेव्हा एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं, अनिल देशमुख का आले माहिती का तुमच्याकडे? म्हणलं का? नाही त्यांना मंत्रीपद दिलं नाही. म्हटलं अच्छा, मंत्रीपद नाही दिलं पण केसेस नाही आहे, केसेस त्यांनीच केलेले आहेत. मी देशमुख साहेबांना एवढं पण म्हणाले परवा, म्हटलं अहो देशमुख साहेब तुम्ही येत आहे पण तुम्हाला अडचण होईल. ते म्हटले अजून काय अडचण होईल, जे करायचं ते केले लढलेंगे. म्हणजे मी सांगितलं काय डेअरिंग आहे, जर हे लोक असे लढू शकतात मग आपल्याला काय अडचण आहे लढायला. सत्ता येते जाते हो, सत्तेने सुख मिळत नाही असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा भ्रम आहे. आणि 8-9 खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत, त्याच्यात 8-9 खुर्च्यांवर नवीन लोकांना बसायला मोठी संधी झाली. आणि मी या व्यासपीठावरून
आदरणीय पवार साहेबांना एक विनंती करणार आहे आज. बघा म्हणजे त्यांना योग्य वाटलं तर नवीन उमेदेनी पक्ष आज सुरू होणार आहे. का नाही तुम्ही स्वतःहून या इलेक्शनमध्ये 33% आरक्षण महिलांना पक्षातून का नाही देत तुम्ही? तर आम्ही 50% अजून मागत नाही आणि आमच्यासारखे काही ओपनमधून पण लढतील, पण नवीन उमेदेनी पक्षाला कामाला लागू. आणि नवीन माझा विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये बाकीचे काय करतील माहिती नाही, पण या महाराष्ट्राची जनता ह्याच योद्ध्याच्या मागे उभं राहील हे अनेक वेळा या महाराष्ट्राने दाखवलंय. पुन्हा आपल्याला करायचंय, पूर्ण जिद्दीने लढू आणि पुन्हा एकदा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा ओरिजिनल कडेच राहील, सिंबल पण राहील. लोक काही म्हणत असतील ते चिंता करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे आणि त्या शिक्क्याचं नाव शरद पवार.